सर माझं नाव प्रकाश धर्मेकर, अध्यक्ष सत्तरी बेकरी असोसिएशनचं. माझी मागणी हा लोकांकडेन की ना आम्ही एक तारखेच्या 4 रुपये पाव घालतले हॉटेलांक, ते 5 रुपये विकतले. तशें लोकांनी आणि मिडियावाल्यांक हांव विनंती करता की तेंच्यांनी आमकां प्रोत्साहन दिल्ले इल्ले फावटी. आणि आतां हांव कितें म्हणपाक करता की इतलो आतां मैदो लाकूड हे आमचे कामगार इतलो तेंचो भाव वाडलेलो आहा, पण आमकां ते मैदो वाडलेलो आहा, पण आमकां ते करपाक हें दिवपाक बाजार आसना. आमी सदांच आतां आमी रिणान पडटा लोकांच्या पात्रांच्या मैदो हाडटा पळय तेंच्या रिणान पडटा. तेतून मार्ग काडपा खातीर आमी आज इतले बसलेले आहा, म्हणून 1 रुपया आमी वाडयतले पाव आणि ते 5 रुपयान विकतले हॉटेलवाले. सध्याची रेट किती आसा? सध्याची रेट आमची 3 रुपया हाडली, पूण ते दुकानवाले 5 रुपये विकतले. तेतून आमचो 2 रुपया घेता पळय ते लोकांनी हॉटेलार विचारपाचे आसले. तर आमच्या भितर कांयच हें ना, आमी 3 रुपया घालतले पाव, 4 रुपया विकपाचे आसले. पूण ते आतां इतली वर्सां 2-3 वर्सां विकता पळय ते 5 रुपये विकता, म्हणजे आमच्या पेक्षा प्रॉफीट तांकां फायदो आहा. ही आमची खंय तरी चूक आसली, ती चूक सुदारपा खातीर आमी आतां सगळे बसले आहात. सगळ्यांनी एक ठाम निश्चय घेतलो आहात, आमी प्रत्येक हेका घालतले फेरेवेल्यांक 3 रुपयांनी पाव दितले, ते खेड्यांनी 5 रुपये विकतले. आणि गव्हर्मेंटा म्हाजी इतले रिक्वेस्ट आहात की गव्हर्मेंटान आमकां 10 वर्सां सांगले सबसिडी आहा, सबसिडी सबसिडी आहा. हेतून कांयच आमकां बेकऱ्या सबसिडी कांयच दिवंक ना. मैदो कितलो हाडलो तेन्ना आमकां आमी धंदो करता तेन्ना बाबू आमी धंदो करता तेन्ना 30 वर्सां पयलीं 550 रुपयान 400 ते 90 रुपया बॅग हाडलें. आणि आतां 50 हेचे किलोचे बॅग 1400 रुपये आहा, म्हणजे डिफरंट कितलो जालो. हेतून 4 रुपयाचो पाव आहा पण कितल्या ग्रॅमाचो? 4 रुपये 50 ग्रामाचो करपाक गेला. ओके, त्याच्या वयर पाव असतलो 50 ग्राम पाव आता एकच असतलो. 50 ग्रामाचो एकच पाव आणि वेगळी साईज असते. म्हणजे 4 रुपयाचो पाव, 4 रुपया तुम्ही पाव हॉटेलवाल्यांना दिले आणि 5 रुपया हॉटेलवाल्यांना विकपाचे. आणि हॉटेलवाल्यांनी चढ पाव चढ रुपयान विकलो झाल्यार त्याका आम्ही रिस्पॉन्सिबल ना. त्यांनी 5 रुपयांनी विकपास जाय, त्यांना 1 रुपया मार्जिन मार्जिन आहे. पहिली तुम्ही हॉटेलात कसं पाव घालताले? 3 रुपया 2.5 रुपये 2.5-3 रुपये असे डिफरंट असले. 2 रुपये घातले जाल्यार तो 2.5 रुपये एक, 3 रुपये घातले तर 4 रुपये एक. टोटल कितले विकास आमचे? 27 चडशे पडटे आतां बंद जाल्या. आतां 3 रुपये काय 3.5 रुपये टोटल कितले आहा? 27 कितें वाळपय ना पळपयन आतां सगळे चडशे बंद जाल्ले. कित्याक बंद कित्या खाती जाल्या? कामगार मेळना आनी इतली मार्ग जाल्या म्हणून ते बंद पडले. फेरीवाले कितें म्हणटा तुमी? फेरीवाले आमचे सायकलीन वयता पळय इतले पयस पळय गाडयेन वयता. तेंकां 3 रुपये आमी दितले, ते 5 रुपये विकतले. तेतूंतले हॉटेलांत कितके वयतात? हॉटेलांत वाळपय हय वाळपय 3000 मरून 3000. गांवा गांवांनी गाडयो घेऊन भोवता न्ही, त्यांना तुम्ही कसे पाव दितले? 3.5 रुपया ते 5 रुपयांनी विकतले, 1.5 रुपये त्यांना मार्जिन उरतले. म्हणजे पहिली जे 10 रुपयांक पदेर जे 3 पाव दिताले गांवांनी, ते आता 2 पाव येतले. 10 रुपयांक 2 झाले, 10 रुपयांक 4 रुपये दितले. आणि ते 20 रुपयाचो पत्र आता 30 रुपये झालं. ना सोपावाचं 30 रुपये 30 रुपये झालं सोपाचं 30.